झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाणे महापालिका स्थायी समितीची निवडणूक आज होणार आहे। या निवडणुकीत कोण बाजी मारतं याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। लोकशाही आघाडी गटातर्फे अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या रवींद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर लोकशाही आघाडी गटात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे आणि अपक्षांचा समावेश आहे, तर महायुतीच्या वतीनं बसपाच्या विलास कांबळेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। महायुतीत शिवसेना, भाजप, बसपा आणि अपक्षांचा समावेश आहे। निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेनं आपल्या 8 सदस्यांना अज्ञातस्थळी रवाना केलंय। स्थायी समिती पदासाठी आघाडीतर्फे जरी काँग्रेसच्या फाटकांना उमेदवारी देण्यात आली असली तरी फाटकांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे नारायण पवार, मनसेचे सुधाकर चव्हाण आणि राष्ट्रवादीचे गणेश साळवी नाराज झालेत। त्यांच्यापैकी काँग्रेसच्या नारायण पवारांना मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलवून घेतलं होतं। या नाराजीची कल्पना असल्यानं आघाडीच्या गटनेत्यांनी व्हीप बजावलाय। मात्र नाराज असलेले नेते आज नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तर कायदेशीर कारवाईच्या दबावतंत्राचा वापर करण्यात येत असला तरी केवळ पक्षाचा आदेश मानणार असल्याचं संजय भोईर यांनी म्हटलंय। दोघांचेही समसमान सदस्य असल्यानं कोणी गैरहजर राहिल्यास दुसऱ्या बाजूला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे। मात्र जर सर्वांनी इमाने इतबारे योग्य मतदान केलं तर चिठ्ठीद्वारे स्थायी समिती अध्यक्षपदाची निवड होऊ शकते। ठाणे महानगरपालिकेच्या स्टँडिंगचा जो विषय होता तो कोर्टा सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून उद्या त्याची इलेक्शन होत आहे आणि मला काही असू नये देवीच्या वतीने मला उमेदवारी पक्षाची मिळाली, लोकशाही आघाडीच्या वतीने मला उमेदवारी दिलेली आहे। जरी उद्या आम्ही इक्वल असू, 8-8 सदस्य असू, 8 सदस्य आमच्या सोबत आहेत। लोकशाही आघाडीच्या हिशोबाने बघितलं तर बराबरी या ठिकाणी झालेली आहे आणि बराबरी झालेली असल्यामुळं काँग्रेसने विनंती केल्यानुसार आम्ही काँग्रेसला या ठिकाणी रवी फटक यांचं फॉर्म या ठिकाणी दाखल केलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।